नमस्कार। केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 अधिक उमेदवारांनी यश संपादन केलं आहे। राज्यातून नेहा भोसले प्रथम तर मंदार पदकी दुसऱ्या क्रमांकावर आहेत। विशेष म्हणजे मूळच्या मराठवाड्याच्या जयंत मंकालेने अंधत्वावर मात करत देशात 143वा क्रमांक मिळवलेला आहे। पुण्याच्या जयंत मंकाले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 परीक्षेमध्ये 143वा क्रमांक मिळवला। याआधी जयंतने 2018 लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937वा होता। यावेळी पुन्हा प्रयत्न करत 143वा क्रमांक मिळवलेला आहे। काल जाहीर झालेल्या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे। यात गुणानुक्रमे नेहा भोसले 15व्या स्थानावर, मंदार पदकी 22व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44व्या स्थानावर, योगेश पाटील 63व्या स्थानावर आणि विशाल नरवाडे 91व्या स्थानावर आहेत। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा। ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। फेसबुकवर हा व्हिडिओ जर पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका आणि यूट्यूबवर ह्या व्हिडिओला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।